गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं तो आरोप करत आहे आणि त्याचं उत्तर आता आम्ही कोर्टातून देऊ. तोडी बास, सेटलमेंट बास, खोके हे सगळे आता कोर्टात घेऊ आणि ही लढाई आता कोर्टात नेल्याशिवाय पर्याय नाही. कारण उचलली जीप आणि लावली टाळूला असं करून चालणार नाही. त्याला एक व्यवस्थित उत्तर कोर्टातूनच दिलं पाहिजे. दुसरं, त्याच्या या वक्तव्यामुळेच नवनीत जी राणा पडलेले आहे, ही त्यांची घरातलं शीतयुद्ध आहे. नेहमी नेहमी नवनीत राणा टी व्हीवर दिसायच्या, राणा थोडा दबून गेला. वाटतं स्वाभिमान पार्टीनंच बी जे पीच्या नवनीतजी राणाला पाडलं. अंतर्गत कला आहे आणि आपल्या घरचाच व्यक्ती मोठा होताना राणाला ते भावलं दिसत नाही आणि म्हणून स्वाभिमान पार्टी सुद्धा राणा आपल्या पत्नीसाठी सोडू शकले नाही. त्याचा किती परिणाम झाला असं का, बायको बी जे पीमध्ये, म्हणजे आमच्या बहीण ज्या आहे त्या बी जे पीमध्ये आणि जवई बुवा इकडे स्वाभिमान पार्टीमध्ये, याच्यामुळं फसगत झाली. लोकांना मोठा प्रश्न पडला का उद्या जर भाजपचं सरकार नाही आलं तर मग पुन्हा स्वाभिमान आघाडीत जाऊन बसेल. मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा आणि नवजींजी निवडून आल्या, एकूण फ्लाईटमध्ये बसल्या, निकाल ऐकून उतरल्याबरोबर मोदीजीला भेटल्या. ज्या ताटात ते खाल्लं तिथं शेण भरे लागू दिला नाही, त्यांनी तिथंच हात धुऊन मोकळं होऊन गेले. तुमच्यावर तुम्ही कपटे असल्याचा आरोप केला, तुम्ही महायुतीकडे 20 जागा मागताय. जे नालायक आहे, जे नालायक आहे त्याच्यासाठी आम्ही कपटेच आहोत. कपट्यापेक्षाही जसा अफजल खान छत्रपतीनं फाडला होता ना, ज्या अफजल खानाच्या कपटी भावनेमुळं तसं आम्ही नेहमी फाडत असतो. त्याच्यात आम्ही कुठं मागं पडत नाही. आता ते म्हणतात की जिल्ह्याच्या विकासासाठी काही निधी पाहिजे असला तर वानखेडेंनी आम्हाला सांगावं. ते वानखेडेंचा प्रश्न आहे, वानखेडेंनी त्यांना विचारून सांगावं काही लागावं, त्यांनी किती निधी आणला तर लोकांना माहीतच आहे. त्याच्यानं मला वाटते खासदार आहे, ते आमदार होते, त्यांना माहीत ते कसा निधी आणेल, कोणाला विचारून आणला पाहिजे, याला रवी राणाला सांगायची काही गरज नाही. एकूणच त्यांच्या आरोपावर काही सांगा. मला असं वाटतं हे उठसूट आरोप आहे, मानसिकता संतुलन गेलेलं एकंदरीत चित्र आहे. पराभव पचवता आला नाही आणि स्वतःच्यामुळे पराभव झाला आहे हे राणाला समजून गेलेलं आहे. थोडं घरात वाद झाला का ते बच्चूकडू करून बाहेर निघतो. आजच्या पत्रकार परिषदमध्ये त्यानं 108 वेळा बच्चूकडूचं नाव घेतलं. त्यानं मलाच डॉक्टरला पाठवावं लागेल. थोडं काय होतंय का घरातले वाद पण थांबवावं लागेल त्यांच्या पुढे. कारण ते काय ताई आमच्या त्यांना बजावत असेल, तेरे लिए तुझ्यामुळे मी पडलो, तुझ्यामुळे पडलो, हा ते काफर माझ्यावर फोडतोय. तुम्ही एक सांगा, तिकडे सगळी बी जे पी विरोधात होती, हे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बी जे पीचेच पदाधिकारी तिकडे गेले. त्यांनी सांगितलं काय, दिलं का पडणार, दुसरी चूक केली का बायको बी जे पीमध्ये पाठवलं आणि हे महाशय स्वाभिमानमध्येच राहिले. पुन्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, हे असं कसं होऊ शकतं. एवढा मोठा तर माणूस नाही हा, बायको बी जे पीत जाऊन काम करेल आणि गडी आपला स्वाभिमानमध्ये काम करून भाजपच्या कार्यकर्त्याला नाही पटलं. ते भाजपच्या कार्यकर्त्यांना विरोधात मत मारलं. आता उठसूट मला बोललं का त्याचा जो मोठा नेता आहे तो खुश होत, त्याच्या मोठ्या नेत्याला खुश व्हायसाठी हे सगळं करत राहत. त्याच्यानं त्याच्या आरोपाला काही अर्थ नाही आहे. ते काय आता एक म्हणजे काय म्हणते त्याला विनोद सारखं झालेलं आहे. कधी असला का खोका तोडीबाज हा हा किती कसा काय आहे लोकांना माहीत आहे, वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि माझ्यावर जे काही बिनबुड्याचे आरोप केले, मागं म्हटलं होतं आम्ही का एका बापाची औलाद असेल तर आम्हाला तू पुरावे दे, त्याला तारीखही दिली होती, पण तरी सुद्धा तो उठसूट आमच्यावर बोलत राहतं. आता कोर्टातून 2 ते 3 दिवसात त्याला नोटीस जाईल, त्याला कोर्टातूनच पुरावे मागू ना आपण, त्याला सोडू नये.
पोटातून घेऊ आम्ही. राहिला माझ्या मतदारसंघातला विषय, मी गेल्या 20 वर्ष कुठल्याही पक्षीचा पाठिंबा न घेता अपक्ष महाराष्ट्रात निवडून आले, पण पाठिंबाण्यामुळे आले. मी तर पिवर फक्त प्रहार आणि प्रहारच्या कार्यकर्त्या आणि मतदाराच्या भरोशावर निवडून आलो. आणि 4 वेळा निवडून आलो. लोकसभा सुद्धा मी स्वतःच्याच भरोशावर उभं राहिलो होतो, 5,000 मतानं पडलो होतो. त्याच्यानं पाळणे किंवा निवडून येणे हा विषय आता बोलण्यात काही अर्थ उरत नाही. आणि मी काही अमृत पिऊन आलो नाही, लोकांच्या हाती आहे. कोणी सांगितल्यानं कोणी पाळल्या जातं असं नाही आहे. आपल्या त्याला तेवढंच कारणीभूत असतोय. ती जनता ठरव ना आमच्या अचलपूर मतदारसंघातले, त्यांना वाटण बच्चूकड पाळला पाहिजे तर पाळन, निवडून असेल तर निवडून आणेल. तर त्याच्यात काय वयर आहे ते? आणि ते अजून 4 महिने आहे, आतापासून काही त्याचा विचार करून फायदा नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा लोक दाखवून देईल मतदारसंघातले का बच्चूकड आम्ही कशा पद्धतीनं अपक्ष 4 वेळा निवडून येणं, तुझ्यासारखं त्याच्यासारखं राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा घेऊन नव्हे, बीजेपीचा पाठिंबा घेऊन नाही. तू आजही बीजेपीचा पाठिंबा काढून टाक, तुझ्या अवकात तुला माहीत पडेल. आम्ही तर बगर पाठिंब्याचे आलो ना. माझ्या मतदारसंघात तर मागच्या वेळेस काँग्रेसला मतं मारले बीजेपीवाल्याने, काही अर्ध्या भाजपवाल्यांनी मला मारले, पण अर्धी भाजप तर काँग्रेसला निवडून आणण्यासाठी कामी लागली होती. त्यांना तो काही विषय नाही आहे. ते आलेला वेळ समजेल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.